स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो यावर्षी भगवान हनुमानांची जयंती तेवीस एप्रिलला साजरी केली जाणार आहे विशेष म्हणजे जेव्हा हनुमान जयंती मंगळवारी किंवा शनिवारी येते तेव्हा तिचे महत्त्व अनेक पटींनी वाढते हे दोन्ही दिवस बजरंगबलीला समर्पित आहे या दिवशी हनुमानजीची विशेष आकर्षक सजावट सुंदर काठ पठण भजन व्रत दान पठण कीर्तन देखील केले जाते पंचांगानुसार चैत्र पौर्णिमा तिथी तेवीस एप्रिलला पहाटे तीन वाजून पंचवीस मिनिटांनी सुरू होईल आणि चोवीस एप्रिलला पहाटे पाच वाजून अठरा मिनिटांनी समाप्त होईल मग आपण या काळामध्ये जर काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरत असतात भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी अडथळे संकटे हे असतात पण ते काही संपायचं नाव घेत नाही तर हे सर्व दूर होण्यासाठी आपल्याला रुईच्या पानांचा हार हनुमाना अर्पण करायचा आहे आपण तर प्रत्येक शनिवारी हनुमानांना हा हार अर्पण करत असतो पण तो हनुमान जयंतीच्या दिवशी कशा प्रकारे अर्पण करायचा आणि याचे महत्त्व काय या आहे ते देखील मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे कारण की आपल्याला महत्त्व जाणून घेणे देखील गरजेचे आहे आपल्याला माहीत असेल तरच आपण आपल्या मुलांना देखील सांगू शकतो तर कोणते उपाय व सेवा करावी हे जाणून घेण्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ किंवा जय श्रीराम लिहायला विसरू नका हनुमान जयंतीच्या दिवशी तीन पदार्थ हे हनुमानांना अर्पण केले जातात ते म्हणजे रुई तेल आणि सेंदूर या तीन गोष्टी आवडण्यामागचे कारण काय असेल तर दर शनिवारी हनुमानाच्या मस्तकावर तेल घालतात त्यासंबंधी ते अशी एक कथा आहे की इंद्रजिताने सोडलेल्या संहारक शक्तीमुळे लक्ष्मण मूर्छित होऊन पडला होता त्यावरच्या उपचारासाठी संजीवनी वनस्पती असलेला द्रोणागिरी पर्वत समूह उपटून घेऊन हनुमान लग्कीकडे आकाशमार्गे जात असता गैरसमजुतीने भारताने त्याला बाण मारून खाली पाडले परंतु तू हनुमानाचे कार्य आणि कर्तृत्व कळताच भारताने तेल आणि शेंदूर लावला त्यामुळे जखम तत्काळ बरी होऊन हनुमान लंकेत नियोजित वेळेपूर्वीच जाऊ लागला यातूनच पुढे हनुमानाला तेल घालण्याची रूढी पडली आता आपल्याला हनुमानाला रुईच्या पानांची माळ देखील घालायची आहे हे ही एक आख्यायिका सांगितली जाते हनुमानाची माता अंजनी ही निस्सीम भक्त होती आपल्या पुत्रावर आपल्या उपास्य दैवताची कृपादृष्टी व्हावी इतकेच नव्हे तर त्याला बळ बुद्धी विघ्नहर्तत्व नित्य लाभावे यासाठी अंजनी हनुमानाच्या गळ्यात मंदाराच्या रुईच्या पानांची माळ घालीत असे आपल्या मातेची स्मृती म्हणून हनुमान पुढे रुईची माळ गळ्यात धारण करू लागला आणि म्हणूनच भाविक त्याला रुईच्या पानांची माळ घालतात तसेच तो अकरावा रुद्र असल्याने अकरा पानांची माळ आणि अकरा प्रदक्षिणा घालण्याची प्रथाही पडली तर आपल्याला हनुमान जयंतीच्या दिवशी रुईच्या पानांची माळ देखील हनुमानजींना घालायची आहे तर कशाप्रकारे ही रुईच्या पानांची माळ घालायची आहे आपण सकाळी लवकरच उठायची आहे अगदी ब्रह्ममुहूर्तावरती उठले तरी पण चालेल ब्रम्ह आपण जी काही सेवा करत असतो ती सेवा ही फलदायी ठरतच असते तर आपल्याला हनुमानजीच्या मंदिरामध्ये या दिवशी जायचं आहे आपण सर्वात प्रथम अकरा रुईची पानं ही घरी आणायची आहे किंवा तुम्ही एकवीस रुईची पानं घरी आणली तरी पण चालेल ही रुईची पाने आणल्यानंतर आपल्याला ती प्रथम स्वच्छ धुवून घ्यायची आहे तुमच्या घरामध्ये गंगाजल असेल तर पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल टाका आणि त्या पाण्याने तुम्ही ही पाने स्वच्छ धुवून घ्या त्यानंतर ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे आपण जेव्हा हा उपाय ही सेवा करत असतो तेव्हा आपल्या मनामध्ये देखील सकारात्मक भाव पाहिजे की मी हा उपाय ही सेवा केल्यामुळे सर्व काही व्यवस्थितच होणार आहे अगदी मनामध्ये थोडीही नकारात्मकता आणायची नाही की मी हा उपाय ही सेवा केल्यामुळे खरंच सर्व काही व्यवस्थित होणार आहे का असे देखील मनामध्ये आणायचे नाही आपण अकरा किंवा एकवीस रुईची पानं घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला शेंदूर घ्यायचा आहे शेंदूर थोडासा ओला करून घ्यायचा आहे थोडंसं शुद्ध जल त्यामध्ये टाकायचं आहे आणि आपल्याला प्रत्येक पानावरती राम 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 असा शब्द लिहायचा आहे अगदी जी काही अकरा पाने आहे किंवा एकवीस पाने आहे त्यावरती प्रत्येक पानावरती राम हा शब्द लिहिला गेला पाहिजे याची काळजी घ्यायची आहे मग तुम्ही रुईच्या झाडाच्याच काडीने हे राम शब्द लिहू शकता आता यानंतर ही जी काही पाण्याची माळ आहे ती आपल्याला मंदिरामध्ये घेऊन जायचं आहे हनुमान मंदिरामध्ये गेल्यावरती आपल्याला मंदिरामध्ये मोहरीच्या तेलाचा दिवा हा जरूर लावायचा आहे तिथे दिवा लावणे शक्य नसेल खूप गर्दी असेल मग तिथे अगोदरच दिवा प्रज्वलित केलेला असेल तर त्या दिव्यामध्ये तुम्ही फक्त मोहरीचं तेल टाकलं तरी पण चालेल यामुळे देखील आपली खूप म्हणजे खूप संकटे हे दूर होतात अगदी तुम्ही तिथे हनुमान जयंतीच्या दिवशी मंदिरात जा तिथे बाहेर अगदी सर्व साहित्य असतं जे हनुमान जयंतीच्या दिवशी हनुमानांना अर्प अर्पण केलं जातं मग त्यामध्ये उडीद डाळ असते मोहरीचं तेल असतं किंवा आणखीन पण काही वस्तू असतात त्या वस्तू आपल्याला हनुमानांना अर्पण या दिवशी करायच्याच आहे की ज्यामुळे बजरंगबलीची आपल्यावरती कृपा होईल व आपल्यावरती कोणतीही संकटे अडचणी अडथळे हे येणार ना नाही आता हे तेल अर्पण केल्यानंतर आपण जो काही हार केलेला आहे तो आपल्याला हनुमानजींना अर्पण करायचा आहे आपण जेव्हा हनुमानजींना हा हार अर्पण करत असतो जेव्हा आपल्या हातामध्येच हा हार असतो तेव्हा आपल्याला आपली जी काही इच्छा आहे जी काही मनोकामना आहे ती हनुमानजींकडे मागायची आहे अगदी कठीण कोणतीही इच्छा कि असो किंवा दारिद्र्य असेल संकटे हे असतील संकटे काही संपायचं नाव घेत नसेल एक संकट संपलं की दुसरं संकट हे हजरच असतं जे काही आहे ते सांगावे विशेषतः आपण हनुमानजीची पूजा केल्यावरती आपल्या घरामध्ये जर नजरवादा असेल इडापिडा असेल तर ती देखील दूर होत असते आता हा हा तो आपल्याला अर्पण करायचा आहे मनोभावी दर्शन घ्यायचं आहे तसेच तुम्ही तिथे बसून हनुमान चालिसाचे पठण करायचे आहे आता आपल्याला हनुमान मंदिरामध्ये बसणे शक्य नसेल तर तुम्ही अगदी बाहेर बसून जरी हनुमान चालिसाचे पठण केले तरी पण चालेल कारण की या दिवशी मंदिरामध्ये खूप गर्दी असते आणि आपल्याला या सेवा करणे शक्य होत नाही मग तुम्ही तिथे हनुमानजीला जेव्हा हार अर्पण करतात तेव्हा आपण ओम ह हनुमतेनम ओम ह हनुमतेनम या मंत्राचा अकरा वेळा जप करायचा आहे आणि आपण घरी येऊन हनुमान चालिसाचे पठण केले तरी पण चालेल किंवा जर तुम्हाला मंदिरामध्ये आजूबाजूच्या परिसरामध्ये हनुमान चालिसाचे पठण करणे शक्य असेल तर तिथेच बसून हनुमान चालिसाचे पठण तुम्ही करू शकता पण या दिवशी हनुमान चालिसाचे पठण करणे अत्यंत गरजेचं आहे यामुळे आपली सर्व संकटे अडचणी अडथळे हे दूर होणारच आहे तसे तर आपण रोजच हनुमान चालिसा पठण केलं पाहिजे ज्या घरामध्ये रोज हनुमान चालिसा पठण केलं जातं त्या घरामध्ये भूत प्रेत इडापिडा नजरबाधा ही कधीही होत नाही त्यामुळे तुम्हाला जर शक्य असेल तर रोज हनुमान चालिसा पठण करा आणि या दिवशी जर तुम्हाला हनुमान चालिसा पठण करणे शक्य झाले नाही तर तुम्ही मोबाईलवरती हनुमान चालिसा लावून द्या आणि मग तुम्ही त्याचे श्रवण केलं तरी पण चालेल तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद